नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनल. मित्रांनो, इंडिया पोस्ट तर्फे ते भरपूर पदांची भरती निघाली आहे. मित्रांनो, भरपूर पद आहेत, चांगली पद आहेत, पगार सुद्धा चांगला भेटणार आणि फीसुद्धा जास्त नाही आहे. तर मित्रांनो, चला पाहू डायरेक्टली जाहिरातीवरती. कोणकोणती पदं निघाल्यात, किती पदं निघाल्यात, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहू डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडियातर्फे निघालेली जाहिरात आहे. तुम्ही इथं पाहू शकता पदं कधीपर्यंत अप्लाय करायची आहे. तुम्ही तर सुरुवातीला शेवटची तारीख दिलेली आहे 9 जानेवारी 2023, म्हणजे 9 जानेवारी 2023 पर्यंत तुम्ही तर कधीही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर पदं कोणती चालतात त्याच्याशी जाणून घेऊया. तुम्ही तर पाहू शकता स्किल्ड आर्टिसन्सची पदं निघालेली आहेत. ग्रुप सीची भरती आहे मित्रांनो, नॉन गॅजेटेड. तुम्ही तर पाहू शकता ट्रेड कुठला आहे, तर MVA मेकॅनिक स्किल्डसाठी 4 पदांची भरती आहे. त्यापैकी SC एक पद आहे, EWS एक पद आहे आणि अनरिझर्वसाठी 2 पदं आहेत, अशी एकूण 4 पदांची भरती आहे. मित्रांनो, MVA इलेक्ट्रिशियन स्किल्डसाठी 1 पद आहे, जे की अनरिझर्वसाठी आहे. त्यानंतर कॉपर अँड ट्रीस्मिथ स्किल्डसाठी 1 पद निघालेलं आहे, जे की SC आहे. त्यानंतर उपोलस्टर स्किल्डसाठी 1 पद निघालेलं आहे, जे की OBC आहे. असे एकूण 7 पदांची भरती आहे मित्रांनो. तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, या पदासाठी मिळणारं वेतन किती असणार आहे, तुम्ही तर पाहू शकता 19,900 ते 63,200 रुपयापर्यंत तुम्हाला ते वेतन मिळणार आहे, म्हणजे वेतन चांगलं आहे. मित्रांनो, तुम्ही जरूर इथे अप्लाय करा. मित्रांनो, ह्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत किंवा वयाची अट काय असणार आहे, चला सगळ्या गोष्टी आपण पाहून घेऊया. सुरुवातीला आपण पाहूया वयाच्या अटीविषयी. तुम्ही तर पाहू शकता वयाची अट आहे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष, म्हणजेच 18 ते 30 दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे. आणि वय जे आहे ते 1 जुलै 2022 रोजी मोजलं जाईल. त्यानंतर तुम्ही तर पाहू शकता बाकी इतर लोकांसाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता, जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर. मित्रांनो, वयामध्ये सूटसुद्धा पाहायला मिळणार, जसं की SC कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाची सूट आहे, OBC 3 वर्षाची सूट आहे. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी तुम्ही तर पाहू शकता, जसं की शैक्षणिक अर्हतेमध्ये काय काय लागणार तर तुम्ही तर पहा. तुमच्याकडे ट्रेड टेक्निशियनचा सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, म्हणजेच ITI किंवा गव्हर्नमेंटमधून 8वी पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 1 वर्ष तुमचा रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधला ITI असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही तर पाहू शकता MVA मेकॅनिक शुड प्रोसेस अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. जर तुम्ही MVA मेकॅनिकसाठी अप्लाय करू इच्छित असाल तर तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन पाहिजे HMVचं, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही तर पाहू शकता, जसं की तुमची निवड कशी होणार आहे, तर तुम्ही तर पहा सिलेक्शन ऑफ स्किल्ड आर्टिसन शॅल बी मेड फ्रॉम अमंग द कॅन्डिडेट्स प्रोसेसिंग ऑफ रिक्वेस्ट क्वालिफिकेशन. तुमच्या क्वालिफिकेशनवरती शिवाय ट्रेड टेस्टवरती तुमची इथं निवड होऊ शकते. त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही तर चेक करून घ्या. फीज वगैरे काही कुठे मेन्शन नाही आहे, म्हणजे तुम्हाला वाटत नाही याच्यामध्ये काही फी लागणार आहे. परंतु महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, तुम्ही तर पाहू शकता ॲप्लिकेशन मस्ट बी साईन विथ कॅन्डिडेट. तुम्ही तिथं सही करून ॲप्लिकेशन पाठवायचे आहे. त्याच्याबरोबर तुमच्याकडे काय काय आवश्यक असणं आवश्यक आहे तर पहा. एज प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, म्हणजे 10वीचा सर्टिफिकेट किंवा दाखला. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, म्हणजे शैक्षणिक अर्हता. त्यानंतर टेक्निकल क्वालिफिकेशन, म्हणजे तुमचं ITI केलं असेल तर कोणत्या ट्रेडमधून केलं त्याचं सर्टिफिकेट. त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन व्हॅलिड जिथं आवश्यक आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर ट्रेड एक्सपिरियन्स, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ट्रेडचा तर तुम्ही तो जरूर त्याला अटॅच करा सर्टिफिकेट. त्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेट, जे तुमचे कास्ट असेल कम्युनिटी असेल त्याच्याविषयी जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला अटॅच करायचं आहे. त्यानंतर EWS जर तुम्ही अप्लाय करू इच्छित असाल तर EWS सर्टिफिकेट. अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट तुम्हाला एकत्र करून व्हॅलिड म्हणजे कॉपीजसह तुम्हाला एका एनवलपमध्ये टाकून पाठवायचे आहेत. तर त्याच्यासाठी एनवलपवर तुम्हाला यायचं इथं पहा ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ स्किल आर्टिसन इन ट्रेड. ट्रेडच्या समोर जे नाव टाकायचे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता आणि ते जे सगळं आहे तुम्हाला पाठवायचं आहे. द सिनियर मॅनेजर JAGML मोटर सर्व्हिस नंबर 37 जर्मन्स रोड चेन्नई 600006 या पत्त्यावरती तुम्हाला एक तर स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टनेच फक्त पाठवायचं आहे, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही पाठवू नका, ते ॲक्सेप्ट केलं जाणार नाही आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं निघालेली भरती आहे. पुन्हा एकदा सांगतो शेवटची तारीख आहे 9 जानेवारी 2023. तर 9 जानेवारी 2023 अगोदर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपी सगळ्या करून पाठवून द्यायच्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की सरकारी नोकरी मिळत होती, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो माझ्या चॅनलवरती असेच वेळ असतात जे सगळे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात. तर मित्रांनो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलं होतं, दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.